मुंबई बोल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज विषय आहे तो महिला सुरक्षेचा. मुंबईमध्ये कुर्ल्यात एका मुलीवर हल्ला झालेला आहे, ब्लेडनं हल्ला करण्यात आलेला होता, त्यात ती जखमी झाली. एवढंच नाही तर कालच एक प्रकरण घडलेलं आहे की विनयभंगाच्या भीतीनं एका मुलीनं लोकल ट्रेनमधून उडी घेतली. पुण्यात धायरीमध्ये 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या, असे अनेक प्रकरणं गेल्या या 7-8 दिवसांमध्ये आपण सातत्यानं ऐकतोय आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की महिला सुरक्षित आहेत का, आणि आहेत तर मग त्या आहेत तरी कुठे? त्या घरात सुरक्षित आहेत, रस्त्यावर सुरक्षित आहेत, स्थानकांवर सुरक्षित आहेत, समाजात सुरक्षित आहेत, नेमक्या सुरक्षित आहेत तरी कुठे? याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. मी सध्या सीएसटी या भागामध्ये आहे. विविध वर्गातल्या, विविध वयोगटातल्या महिला आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर महिलांसाठी काम करणारे काही प्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर. आपण सुरुवात करणार आहोत ते महिलांपासून की या सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला यांच्याकडून जाणून घेऊया. आयुष्यात कधीतरी असा अनुभव आलाय का तुम्हाला सुद्धा की छेड काढली गेली, त्रास दिला गेला आणि तोही सार्वजनिक ठिकाणी? नक्कीच असे प्रसंग वारंवार महिलांवर येत असतात. रेल्वे स्टेशन असो, बस स्टॉप असो, अनेक प्रकारच्या ओपन रस्त्यांवर सुद्धा महिलांची छेड काढणं, अचकट विचकट हावभाव करून दाखवणं आणि त्याशिवाय महिलांना सेक्च्युअल हॅरेसमेंट करणं, आणि या व्यतिरिक्त तर आता तुम्हाला माहीत आहे सोशल मीडिया आहे, मग फोन करणं, निनावी मेसेजेस पाठवणे किंवा आणखीन काही पद्धतीने आपण एखादी पोस्ट जर फेसबुकवर टाकली किंवा काही तर तिथे हॅरेसमेंट करणं, अशा पद्धतीने सर्व माध्यमातून आपल्याला लहान मुलींपासून म्हणजे अगदी 2-2.5 वर्षाच्या मुलींपासून ते म्हातारा महिलांपर्यंत सगळ्यांना याचा अनुभव वारंवार येत असतो. मुंबईत असं सुरक्षित शहर मानलं जातं. आपण सगळ्या जणी वर्किंग वुमन आहोत, काम करतो, रस्त्यांवर काम करतो, रात्री बेरात्री काम करतो, त्या मानानं तुलनेत हे शहर सुरक्षित आहे असं सगळेच जण म्हणतात. पण खरंच याही शहरामध्ये अशा गोष्टी घडतात हे जेव्हा ऐकतो आपण तेव्हा काय वाटतं? खूप वाईट वाटतं, कारण आज एवढं जे सुरक्षेचं सांगितलं जातं, महिला सुरक्षित कुठेच नाहीये, कोणत्याच क्षेत्रामध्ये आज महिलांना सुरक्षा ही मिळत नाही. आणि असं जर तुम्ही बघायला गेलं तर लहान 2 वर्षाच्या मुलींपासून म्हाताऱ्या अगदी साठी ओलांडलेल्या महिला सुद्धा आज ह्या मुंबईमध्ये तरी सुरक्षित नाहीये. ट्रेनमधनं प्रवास करताना सुद्धा, त्या ट्रेनमध्ये चढत असताना किंवा उतरताना, बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधले जे काही प्रवासी आहेत ते उतरताना सुद्धा त्यांना कुठे फटका मारायला मिळतो का, हात लावायला मिळतो का, एवढा सुद्धा चान्स ते त्या एवढ्या गर्दीमधनं सुद्धा सोडत नाहीत. एवढंच कशाला, पण ज्या कॉलेजमध्ये आज मुली जातात त्यांना त्यांचे मार्क्स वाढवून देण्यासाठी त्यांच्या शिक्षकांकडनं सेक्शुअल हरासमेंट केली जाते आणि ह्या मुली त्याविषयी वाच्यता कुठे करत नाहीत, घाबरून राहतात. आज कोणत्या क्षेत्रामध्ये जा, कोणतंही क्षेत्र असू दे, सामाजिक असू दे, राजकीय असू दे किंवा शैक्षणिक असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये आज आपल्या महिला सुरक्षित नाही आहेत हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. ह्याचे विचित्र अनुभव आम्ही सुद्धा घेतलेले आहेत. फक्त होतं एवढंच की बदनामी होईल या कारणाने महिला त्या वाच्यता कुठे करत नाहीत आणि ह्या विषयाला कुठे वाचा फोडत नाहीत. पण आज महिला सुरक्षित नाही आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि फार वाईट वाटतं आम्हाला ह्याबद्दल. तुमची काय प्रतिक्रिया? हा, माझी म्हणजे मला स्वतः अनुभव आलाय रस्त्याने चालताना किंवा ट्रेनवर प्लॅटफॉर्मवर उभं राहताना. पुरुष उभे राहतात, उगाच त्यांना चढायचं नसतं, काही नसतं, तर बघत राहायचं अर्धा अर्धा तास. आम्ही विचारतो की काय बघताय, तर काही नाही, बघत नाही, मग पळून जातात. पण असं बरोबर नाही ना, योग्य नाहीये, कारण बायकांकडे बघत राहायचं आणि किंवा अश्लील चाळे करायचे किंवा काय काय असं बोलत राहायचं त्यांना. आणि रस्त्याने चालताना पण सिगरेटचा चटका मला बसलेला आहे स्वतः, आणि म्हणे तो विकृत आहे किंवा असा हात लावलेला आहे. पण विकृत असला म्हणून काय त्याला सोडून द्यायचं? बाकीचे माणसं म्हणतात की तो विकृत आहे किंवा त्याची मानसिकता बरोबर नाहीये म्हणून त्याने काही खून केला तरी चालेल म्हणून त्याला सोडून द्यायचं. मग असा फायदा घेतात ना. असं काही नाहीये की तो आहेच कशावरून विकृत. तुम्ही बघितलं का तो विकृत आहे? तुम्हाला असं वाटतं का की पूर्वीच्या तुलनेत हे वाढलंय का? पूर्वी असं होत होतं, फक्त पूर्वी ते बोललं जात नव्हतं, आता त्या गोष्टी उघड होतात. पूर्वीचं तर असं तर नव्हतंच, पण आताचं हाय असं. पण आपल्या आता पोरीला कुठे बाहेर पडताना खूप भीती वाटते. आता लहान लहान पोरी पण तुम्ही असं बलात्कार करतात त्याच्यावर काहीतरी तुम्ही नक्की ऍक्शन तर घ्यायलाच पाहिजे. पण आता आमची स्वतःचं पण पोरं आहे, पण त्यांना आम्ही बाहेर पडून आम्ही थोडी रोज थोडी बाहेर जाणार आपण त्यांच्यापाठी. आपल्या मुली तर सेफ आपल्याला यायला पाहिजे घरी, ते तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. रेल्वेमध्ये जो प्रसंग घडला त्याबद्दल आपण सुशील कडून जाणून घेणार आहोत. ते रेल्वे मधल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा भांडत असतात.
खूप वेगवेगळ्या पद्धतीनं रेल्वे हा जो मुंबईचा महत्वाचा आपण लाईफलाईन म्हणतो मुंबईला पण त्या लोकलला, पण मुंबईतली ही लोकल सुद्धा महिलांसाठी सुरक्षित नाहीये. अनेक वेळेला मागणी करून काही गोष्टी आता मिळायला लागलेल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज सारखी गोष्ट आपल्याला आता मिळते, त्यामुळे आरोपी शोधले जातात, परंतु ती घटनाच घडू नये म्हणून काय करता येईल? कसं आहे की मुंबई जो शहर आहे त्यामध्ये जी काही लोकसंख्या वाढत चाललेली आहे, बाहेरून येणारे जे काही कामानिमित्ताने येणारे लोक वगैरे आहेत, त्याप्रकारे इकडचे गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील खूप गंभीर झालेला आहे. सातत्याने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करत आहोत. महिलांचं जे डबे आहेत त्या डब्यामध्ये त्यांना पोलीस सुरक्षा देण्यासाठी त्या पद्धतीने पोलीस गार्ड तुम्ही तिथं उपलब्ध करून द्या, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु प्रशासनाचा, रेल्वे प्रशासनाचा नेहमी हलगर्जीपणा या निश्चितपणे दिसून येतो की ते ज्या वर्किंग टाईममध्ये असतात ते त्यावेळेला त्या रेल्वेच्या डब्यात उपलब्ध नसतात. कालची जी घटना जी घडली, आपण बघितलं सीएसटीवरनं जी निघालेली मुलगी होती ती घटना घडली, तर त्या घटनेचं कारण देखील हेच होतं की जे सुरक्षा रक्षक जो तिथं असायला हवा होता त्या गाडीमध्ये, त्या गाडीमध्ये तो नसल्यामुळे ती घटना घडली. दुसरी गोष्ट आहे की ज्या रेल्वे प्लॅटफॉर्म्स आहेत मुंबईतले जे काय, तर जी वाढती गर्दी आहे त्यानुसार महिलांची संख्या, ज्या काही वर्किंग वुमन्स आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे, आणि त्या ठिकाणी या गर्दीमुळे त्यांना धक्काबुक्कीचे आणि छेडछाडीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात घडत असतात. परंतु प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी ज्या गर्दी असते त्या ठिकाणी त्यावेळेला ह्याचे जे काही रेल्वेचे सुरक्षा रक्षक आहेत ते तिथे उपलब्ध असणे ही खूप काळाची गरज आहे. परंतु तसं होताना दिसत नाहीये. आता हा एलपी स्टेशनचा जो इन्सिडेंट घडला त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण बघतोय की रेल्वेच्या ज्या ब्रिजेस आहेत प्लॅटफॉर्म आहेत तिथे काही ठिकाणी पोलीस दिसत आहेत, पण ही स्थिती तुम्हाला फक्त हार्डली एक महिना दीड दोन महिने दिसेल, त्यानंतर परत आहे त्या मागल्या एरिया माझ्या मागल्याची स्थिती तुम्हाला दिसेल. आणि त्यामुळे ही जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पूर्ण वेळ त्या ठिकाणी तशा प्रकारचे जे तुमचे सुरक्षा रक्षक आहेत ते उपलब्ध करून दिले आहेत. ते तुमचे कुठलेही रेल्वे गार्ड असेल, आरपीएफ असेल, कुठली जे तुमची यंत्रणा असेल ती, परंतु ते उपलब्ध असणे ही खूप गरज आहे. आणि महिलांच्या सुरक्षेच्या निमित्ताने, कारण की जशी मुंबईची स्थिती आहे त्याच प्रकारे सगळ्यात जास्त प्रवास करणारी जी काही महिला वर्ग आहे तो रेल्वेने करतो, आणि सर्वात जास्त महिला या रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या ज्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक असण्याची आवश्यकता सर्वात जास्त आहे. आपण आणखी काही महिला त्यांच्याकडून जाणून घेऊया. रेल्वे स्टेशन म्हटले की तिथे गर्दुल्ले पण खूप मोठ्या प्रमाणावर असतात, त्यांची पण सातत्यानं म्हणजे नुसतं आपल्याशी काहीतरी घडेल ही भीती सुद्धा सातत्यानं महिलांना मुलींना वाटत असतं, कारण ते गर्दुल्ले तिथे अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. हे असंच झालेलं आहे, रेल्वे स्टेशनच्या इथे तर गर्दुल्ले असतात तर त्यांचा तर काही प्रश्नच नाही, कारण जो तो जाणार येणारा तो तर देतोच आहे. या इथे पारसी जिमखाना, म्हणजे चंदनवाडीच्या इथे पारसी जिमखाना, जिकडे जिमखाना म्हणजे पारसी यांच्या इथे जे आहे त्या तिथे गर्दुल्ले असे, म्हणजे ते काहीतरी त्याच्यामध्ये टाकून ते ओढतात वगैरे सगळं हे करतात. तो प्रकार बघून माझ्या नातवानी सुद्धा मला विचारलं, नानी हे काय करतोय? मी आता त्याला त्याचं उत्तर तर काही देऊ शकत नव्हती त्यावेळेला, म्हणून मी त्याला शाळेमध्ये सोडलं आणि तिकडे येऊन त्याला हलवण्याचा प्रयत्न केल्यावरती मला एक पोलीस सांगतो, ओ तो गर्दुल्ले आहे त्याला सोडून द्या तुम्ही, ते तिकडे गर्दुल्ले असतात ते काही करू शकतात आणि ते काही करतील, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता गर्दुल्ले आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नये का? आणि अशा काही घटना चाललेल्या आहेत की गर्दुल्ले रात्रंदिवस चोऱ्या करणं, कुठे कुठे घरोघरी जाऊन चोऱ्या करणं, त्यांची ती एक टोळीच झालेली आहे. त्यांची एक कोण एक बॉस होती, ती येऊन मला भेटली, ती म्हणाली मी ह्यांना इंजेक्शन देते, म्हणजे ते काय औषध का काहीतरी असतं ते देते, ते जर का ह्यांना दिलं नाही त्यांचं प्रमाण खूप वाढेल. मग आता तिला मी म्हणाली हे तुम्ही पुरवता कुठून, तर ती म्हणाली आम्ही जर का ह्यांना पुरवलं नाही तर हे काही करू शकतील. मग त्या एका माणसासाठी त्यांनी 10 जणांना टार्गेट ठरवाल का? महिला कुठे सुरक्षित आहे तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी महिला सुरक्षित आहे? कुठेही सुरक्षित नाहीये, कुठे म्हणजे कुठेही सुरक्षित नाही. आज मला 2 महिन्यापूर्वी चर्नी रोड स्टेशनला आपल्या पोलिसांनी, म्हणजे लेडीज कॉन्स्टेबल होती तिने मला, मी अशी बसली होते त्यांची वाट बघत, तर मला त्यांनी विचारलं की जरा इकडे याओ, म्हटलं काय काम आहे, तर म्हणे आम्हाला ना असं लिहायला सांगितलंय म्हणजे प्रत्येक महिलेकडून की तुम्हाला काय वाटतं रेल्वे, म्हणजे महिलांच्या याच्याबद्दल रेल्वेमध्ये काय सुधारणा करूया कराव्या वगैरे. तर मी म्हटलं बघा पोलीस तर पाहिजेतच, प्लस जर जमलं तर निदान महिलांच्या डब्यात तरी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. आता सीसीटीव्ही लावले गेलेले आहेत पण त्याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसतोय, त्याच्यात काही परिणाम नाही होत, नाही होत, कारण काय तुम्ही पकडूच शकत नाही त्यांना.
सीसीटीव्ही आले पण म्हणून काही सुरक्षितता वाढली असं काही होताना दिसत नाही. नाही असं काही होत नाहीये. सीसीटीव्ही लावून खरं तसं पाहिलं तर सीसीटीव्ही हा एकमेव उपाय सुद्धा नाही याच्यावर. कारण प्रत्यक्षात सगळीकडे पोलीस म्हणजे महिला पोलीस असतील किंवा जे रेल्वेकडनं पोलीस असतात ते अवेलेबल वेळेला पाहिजेत तिथे. आणि त्यानंतर जे गर्दीच्या ठिकाणी काही दिवसापूर्वीची घटना मी पण सांगू शकते की माझी मुलगी आणि तिची मैत्रीण चेंबूर रेल्वे स्टेशनला त्यांचा महिन्याचा पास जो असतो तो रिन्युअल करायला गेलेल्या आणि तिथे जिथे ज्या तिकीट खिडकीवर तो पास रिन्युअल करायचा होता तिथल्याच ऑफिसरनी त्यांना एक बोलतो ना म्हणजे एक वेगळ्या घाणेरड्या नजरेने बघून त्यानंतर खूप छान पास आहे आणि खूप छान फोटो आहे परंतु त्या घाबरल्यानंतर त्या बाहेर आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याबरोबर कोणीतरी चुकीचं वागलेलं आहे. दोन दिवसानंतर ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली त्यानंतर मी सांगितलं की पुन्हा रिन्युअल जेव्हा करायला जाल तिथे चेंबूर स्टेशनला त्यावेळेला अगोदर मला द्या मला सांगा कल्पना द्या आणि त्यानंतर आपण तिथे काय करायचंय मग त्या समोरच्या व्यक्तीला काय करायचंय त्याच्यावर आपण उपाय करूया. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मुली ज्या आहेत त्या घाबरून जातात महिला ज्या आहेत त्या घाबरून जातात आणि त्यांना हे सुद्धा लक्षात येत नाही की आपल्याबरोबर काहीतरी अत्याचार झालेला आहे. या अत्याचार झाल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे आणि खरंच काय घडतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. अशी एकही जागा नाही जिथे महिला सुरक्षित आहे असं म्हणता येईल. कारण घर नाही रस्ता नाही समाज नाही रेल्वे नाही कुठली अशी जागा नाही जिथे महिलांवर अत्याचार होत नाही. पण असं सगळ्यांचा जागांचा विचार केला तर मग महिलांच्या सुरक्षेसाठी नेमकं केलं तरी काय पाहिजे. आम्ही असं ऐकलंय वाचलंय आणि पाहिलेलं आहे की सौदी अरेबिया वगैरे देशांमध्ये तिकडे शरियत लॉ आहे आणि महिलांची छेडणूक केल्यानंतर हात कापणं पाय कापणं अशा महाभयंकर शिक्षा तिथे दिल्या जातात. त्यामुळे जी एक दहशत गुन्हेगाराच्या मनामध्ये बसते की हे जर मी केलं तर माझा एखादा अवयव कापला जाईल आणि त्यामुळे महिलांकडे वर नजर करून बघायची हिंमत त्यांना होत नाही. आम्ही म्हणत नाही अगदी तसेच्या तसे कायदे पण त्या पद्धतीचे कडक कायदे जोपर्यंत लागू होऊन सार्वजनिकरित्या अशा व्यक्तींना शिक्षा होत नाही तोपर्यंत यांच्या मनातली भीती नष्ट होणार नाही. आणि आता म्हणजे यांच्या मनामध्ये जे आज धारिष्ट्य आहे महिलांची छेडणूक करायची ती नष्ट करायची असेल तर यांच्या मनात भीती बसली पाहिजे कायद्याची कायद्याच्या संरक्षणाची आणि तेव्हाच महिला संरक्षित होतील असं मला आग्रह आणि म्हणावं असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं. मला पण हेच वाटतं. त्या बोलतात ना की असं काहीतरी त्यांचे अवयव काढले पाहिजेत असे रस्त्यावर उभे राहून तरच ते सुधारतील नाहीतर काय उपयोग नाही. नाहीतर हे असं होतच राहणार आणि आपले कसं आहे पोलीसवाले एक दिवस आतमध्ये ठेवतात दुसऱ्या दिवशी लगेच सोडून टाकतात म्हणजे त्यांना काय वाटतं की हे काय खेळ चाललेला आहे. थोडे पैसे भरले की सुटून जातात मग आणि दुसऱ्या दिवशी तेच करतात 15 दिवसांनी पण मग काय उपयोग आहे असा कायद्याचा पण. आपल्याला कायद्याची भीती हीच महत्वाची तर आहेच पण त्याचबरोबर महिलांना स्वतः घरातून सुद्धा काहीतरी प्रशिक्षण मिळण्याची काहीतरी धाडस दाखवून धाडसीपणे वागण्याची पण शिकवण देणं गरजेचं आहे. हो गरजेचं आहे पण धाडसी शिकवण देण्याच्या ऐवजी धाडसी ती एकटीच पडते आणि एकटी महिला सक्षम ह्या याच्यात राहूच शकत नाही. जरी तिने किती प्रयत्न केला तरी तिला जे तुम्ही म्हणताय ना की ट्रेनमध्ये डबे वाढवले पाहिजे पुन्हा हे जे म्हणताय तुम्ही की बाबा सक्षम महिला केल्या पाहिजे तर त्या सगळ्या जणी जरी सक्षम जरी राहिला तरी एकजुटता ही महिलांची पाहिजे आणि तरी महिलांना तुम्ही एकजूट करू शकले नाही तरी तिच्यामध्ये तेवढी ताकद नाही स्त्री शक्तीमध्ये की ती हाणून पाडू शकेल परपुरुषाला. आता गर्दुले ते गर्दुल्यांना का ते हाणून मारू शकते का ते प्रशिक्षण तर आपण देऊ शकत नाहीये. म्हणजे ते गर्दुले ते काही करू शकतात पुन्हा काही जे 54-65 पुरुष आहेत ते आल्याच्या नंतर ती एखादी मुलगी काय करू शकते. जरी प्रशिक्षण दिलं दोन कानपाळत मार तरी कानपाळत मारल्याच्या नंतर तिचा हात काय असणार. समोरचा पुरुष तरी अगदी फुल पडल्यासारखा फेकून लावेल म्हणून त्याच्याऐवजी ते न करताना एक काहीतरी प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी म्हणजे रेल्वेमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये सिग्नलला पोलीस पण ते असे जागृत ठेवले पाहिजे. ते निसंकोचपणे झोपलेले आहेत काही होत आहे तिकडे दुर्लक्ष करतात आणि असं होतच असतं असं सांगू नये नक्की. पण आई म्हणून तुम्हाला काय वाटतं आज आता हा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही कुठल्या पद्धतीनं तुमच्या मुलीचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार. मी तर माझ्या मुलीला तेव्हाच सांगितलं की तुम्ही तसंच दोघींनी जाऊन अगोदर तिथे जाऊन त्याच्या दोन कानाखाली वाजवायला पाहिजे होत्या. कारण आपण जेव्हा स्वतः हिंमत करू असं नाही की जसं ताई म्हणाले की आपण काही नाही करू अगोदर हा मुळात विचारच काढला पाहिजे की आपण काही करू शकत नाही. एका स्त्री जेव्हा एक स्त्री
कुटुंब सांभाळू शकते ते तिच्यामध्ये तेवढी ताकद असते की ती जेव्हा मोठा आवाज करते तेव्हा नक्कीच आजूबाजूचे पण मदत करायला आले पाहिजेत आणि समाजाने भान ठेवलं पाहिजे. पुन्हा प्रत्येक घरामधून मी तर म्हणते जसं आपण मुलींना शिकवतो की असं नको राहू तसं नको राहू, प्रत्येक आईने स्वतःच्या मुलाला देखील ही शिकवण दिली पाहिजे की मुला स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो बदलला गेला पाहिजे आणि मुलांना ती शिकवण दिली पाहिजे. वयात आलेल्या मुलांपासून ती सुरुवात केली पाहिजे का बाबा ही समोरची व्यक्ती देखील कुणाची तरी आई बहीण कोणतरी आहे. तसेच जे कठोर कायदे केले पाहिजेत की जे सहज सुटून बाहेर येतात त्याच्यामुळे कसं एक सगळ्यांना माहिती झालेलं की काही केलं तरी थोडे दिवस एक असतं आणि नंतर बाहेर पडलं जातं. त्याच्यामुळे महिलांचं खच्चीकरण होतं त्यामागे की बाबा हे काही केलं तरी ही व्यक्ती सुटून बाहेर येणार आहे आज ना उद्या. त्या मानसिकतेमुळे पण ती समोरून जायला मागत नाही किंवा कंप्लेंट करायला मागत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्की तुमचं काय म्हणणं आहे? माझंही तेच म्हणणं आहे आणि त्यातून मुलींना आपल्या एक काय कराटेचं आहे म्हणा किंवा असं असं प्रशिक्षण आपण दिलं पाहिजे. प्लस जाताना वगैरे म्हणजे मी तर सरळ सांगते म्हणा माझ्या मुलींना तुम्ही मिरची पावडर वगैरे आपल्या जवळ ठेवा. सुरक्षितता करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. मला एवढंच म्हणायचं आहे सुरक्षितता उपाय हा 8-10 वर्षाच्या मुलीच्या नंतर आम्ही शिकवू शकतो पण आता तर 2 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतात 3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतात त्यांना आम्ही काय सुरक्षिततेचं शिक्षण देणार. म्हणजे ही लिंग पिसाट वृत्ती जी आहे त्या पुरुषांच्या मनातली ही ठेचली पाहिजे. सक्षम मुली तर आम्ही 10 वर्षाच्या नंतरच्या मुलींना आम्ही कराटेचं प्रशिक्षण देऊ जुडोचं देऊ त्यांना सेल्फ कसं करायचं प्रोटेक्शन ते शिकवू पण 2, 2.5, 3, 5 वर्षाच्या मुलींना आम्ही काय शिकवणार. सुशीलजींकडनं मला याचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल. सुशीलजी महिला म्हणतायत की महिलांना मी सुरक्षित करू परंतु अगदी छोट्या मुलींच्या बाबतीत आम्ही काय करावं या बाबतीत तुम्हाला काय वाटतं नेमकं काय केलं गेलं पाहिजे? निश्चितपणे यांची ज्या महिलांच्या भावना आहेत त्यांचा मी आदर करतो प्रथम. परंतु काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण भारतासारख्या लोकशाहीवादी देशात राहत आहोत तर तिथं कायद्याचं राज्य आहे. अशा प्रकारच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. पोलीस प्रशासन आहे इतरही आपल्या काही ज्या संस्था आहेत ज्या या प्रश्नाकडे जागरूकतेने बघत आहेत. परंतु एक सोपा थोडा उपाय मला असं वाटतं याच्यामध्ये की एखादा हेल्पलाईन नंबर जो आहे जो ऑल म्हणजे सगळ्या रेल्वे पोलीस असेल इतर पोलीस असतील किंवा जे काही इतरच्या काय आहेत पूर्ण मुंबईभरासाठी एक असं हेल्पलाईन नंबर असला पाहिजे की जेणेकरून तो त्या महिलेने तो फोन केल्यानंतरला तातडीने तिला तशा प्रकारची सेवा म्हणजे तिकडे संरक्षण देण्यासाठी तिथे येऊ शकतात. कारण की आपण पाहिलं तर ज्या प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांमध्ये अशा प्रकारच्या ज्या महिला सुरक्षासाठी ज्या प्रकारच्या योजना केल्या जातात आणि त्याचा अभ्यास करून घ्यावा की कशा प्रकारे त्या केल्या जातात. आता ज्या काही लहान मुलांवरती जे काही बालकांच्यावरती अत्याचार होतात तर ती प्राथमिक जी जबाबदारी जी आहे ती पालकांची पण थोडी वाढते त्यामुळे महिला मुलींवर लहान मुलींवरती होणार आहे. कारण की ते आता त्या मुलीला काहीच कळत नसतं ती आजान असते बिचारी कोणी चॉकलेटच्या बहाणाने कसल्या बहाणाने ते लहान असतात त्यामुळे त्यांना तेवढी भान नसते. परंतु घरातील जे काही आई आहेत आजोबा आहेत कारण की आता जी परिस्थिती आहे मुंबईसारख्या नवरा बायको दोघंही कामाला जातात आणि आई आजी आजोबा असले घरी तर असलं आणि अशी स्थितीमध्ये ही सगळी हा प्रश्न गंभीर आहे. दहशत पण असले पाहिजे त्या जे काय असे कृत्य करणार त्यांच्यावरती गंभीर असे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना जास्तीत जास्त कठोर शासन केलं पाहिजे. दहशत हा एकमेव मार्ग आहे का? या लोकांमध्ये शिक्षेबद्दल दहशत ज्या वेळेला निर्माण होईल तेव्हाच असले प्रकार थांबतील का? या विषयावर सुद्धा आपल्याला पुन्हा आणखी सविस्तर चर्चा करायची आहे पण बोल मुंबई बोलमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कायद्याची भीती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा कायदे करण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा समाजातून मागणी वाढणं हे सुद्धा गरजेचं आहे. नुसता कायदा करून उपयोग होणार नाही त्याची अंमलबजावणी होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ती अंमलबजावणी करणं हे खरं तर सरकारच्या हातात असतं. कुठली घटना घडली की आपण शासनावर दोष देत असतो पण कधीतरी असंही वाटायला लागतं की सुरुवात घरापासून करावी. तुमची काय प्रतिक्रिया? बरोबर आहे, सुरुवात खरोखर घरापासून केली पाहिजे कारण आपण जसं मुलांवर संस्कार करतो लहानपणापासून तसं त्या मुलांना त्या पद्धतीने जर आपण घरामध्येच वातावरण जर वडील असतील आजोबा जे पुरुष मंडळी घरातले असतील ते जर घरामध्ये पहिल्यापासून महिलांना एक रिस्पेक्ट देऊन वागवत असतील किंवा त्याप्रमाणे त्यांना जर एक घरामध्ये हे मिळत वातावरण असेल तर त्या मुलांना सहसा बाहेर फार म्हणजे पुन्हा ते डोळ्यासमोर त्यांच्या बघून बघून एक बाहेर गेल्यानंतर एक महिलेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला असं वाटतं नक्कीच चांगल्या प्रकारे असू शकतो असं हे माझं मत आहे वैयक्तिक. पण नुसतं दृष्टिकोन बदलून होणार नाही कारण आपण आपल्या मुलांचा आपला दृष्टिकोन चांगला ठेवू शकतो. इतरांच्या बाबतीत नेमकं काय करावं?
जी मतिमंद मुलं आहेत, जी अशी हे आहेत की गर्दुल्ले आहेत काय, ह्यांना एक संस्था काढून त्या संस्थेमध्ये त्यांना तिकडे भरती करून टाकावं की ते रोडवरती फिरणार नाहीत आणि बाकीचेही बघणार नाहीत. आणि असे कोणते जे मत हे करतात, अत्याचार करतात, त्यांच्यावरती सांगतात मतिमंद आहे, कायदा म्हणतो तो गेलेली के, म्हणजे त्याला काही कायदा कायद्यामध्ये पळवाटी आहेत, या पळवाटा ज्या आहेत त्या असू नये, कायदा कठीण असावा, कठोर असावा असं तुमचं म्हणणं? हो, कायदा तर कठोर असायलाच पाहिजे, पण त्याबरोबरच आज जे मुली नको हे जे सूत्र वाढत चाललेलं आहे समाजामध्ये, याला कारणही कुठेतरी ही लिंग पिसाट वृत्ती आणि अशा पद्धतीचे बलात्कार अत्याचार महिलांवर मुलींवर होत आहेत. म्हणूनच मुलगी नको, मुलगा असलेला बरा, म्हणजे असं होत आहे. तर हे कुठेतरी थांबवायसाठी तुम्हाला प्रत्येक म्हणजे वॉर्डा गणित अशा एक संध्याकाळच्या वेळेस एखाद तासाचे वर्ग भरवून शासनातर्फे, समाजातर्फे, विविध संस्थांतर्फे तिथे हे शिक्षण देणं, सेक्शुअल शिक्षण देणं, एखादी व्यक्ती आपल्याकडे वाईट नजरेने बघते म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हा मुलींना कळणं आणि त्याच्यावर उपाय आपण कसे करायला पाहिजे, त्यासाठी आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन ह्या घटना सांगणं, या सगळ्या गोष्टी. पण मग दुसरा मला मुद्दा असाही येतो की काय मुलगीच का, म्हणजे ती तिला बाहेर काहीतरी त्रास होईल म्हणून तिला सातत्यानं घरात ठेवणं, दरवेळेला तिचा कॉन्फिडन्स कमी करणं, ह्या गोष्टी त्यामुळे घडतात. पालकांना असं सातत्यानं वाटायला लागतं ती बाहेर पडली तर तिच्या बरोबर काहीतरी होईल, हे कसं बदलेल? हे बदलू शकतं, कारण एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते, आपणच घरापासून सुरुवात करायची, आपल्या मुलींना सांगायचं तिचा कॉन्फिडन्स नाही लूज करायचा, तिचं मनोबल धैर्य मनोबल खच्चीकरण करायचं नाही, तर तिला उलट शिकवलं पाहिजे की बघ असं तुला कोणी गोड बोलून चॉकलेट देत आहे किंवा इकडे ये सांगते, जर ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसेल तर तू तिकडे जाऊ नकोस. सुरक्षा व्यवस्था आणि हा जो कायदा आहे आपला भारतातला तो तर अधिक कठीण झालाच पाहिजे, आणि अशा लिंगपिसाट वृत्तीच्या माणसांना, नागरिकांना कायद्याची दहशत राहिली पाहिजे. त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की असं आपण जर पाऊल उचललं तर उद्या रस्त्यात आपल्याला फटके मारले जातील किंवा आपले हातपाय तोडले जातील. ही जेव्हा कायद्याची भीती त्या पुरुषांच्या किंवा लिंगपिसाट वृत्तीच्या माणसांच्या डोक्यात येईल त्यावेळेसच ह्याचा ह्या गुन्हेगार आळा बस. पण दुसरा प्रश्न असाही येतो की एक व्यक्ती किती प्रतिकार करू शकते, समाजातली लोक आजूबाजूची लोक बघत राहतात आणि ती घटना घडून जाते, त्यानंतर धावाधाव होते समाजामध्ये, पण कुठेतरी जाऊ दे दुसऱ्या बरोबर घडते अशी वृत्ती वाढली, अशी वृत्ती वाढली आहे. मला काय त्याचं आहे, दुसऱ्या बरोबर होते ना, होऊ दे, मला काही देणं घेणं नाहीये. जर रस्त्यावर एका मुलीची छेड काढत असेल तर बघतात आणि पुढे जातात, किंवा ते आता मोबाईलवर चित्रीकरण करतात आणि तेच. आणि मी काय म्हणते, मुली नाही ना, स्त्रियांना एक म्हणजे असं ओळखच असते की स्पर्शाची, म्हणजे त्यांना उपजतच असते स्त्रियांना की कसा घाणेरडा स्पर्श आहे आणि कसं, ते पण सांगायला पाहिजे जर आई वडिलांनी सांगितलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, शेवटची तुमची टिप्पणी काय? हे ताई सांग तसंच, आता तुम्ही सांगता रस्त्यावर ते छेडतात विडतात पण त्यांना हेल्प करायचं, पण ते नाही करत. पहिल्यांदा ते लोक मोबाईल फोटो काढतात, मग ते फेसबुकवर तुम्ही ते सगळं तुम्ही ते डिक्लेअर करा तुम्ही, पण तुम्ही हेल्प करा ना त्यांना. आता कोण छेडते तुम्ही हे करा काय रे, असं त्याला छेडतोय काय तू करतोय, त्यांना दोन तोबाडत मारायला पाहिजे. महिलांची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी, ही एका व्यक्तीची जबाबदारी नाही, सरकारची जबाबदारी नाही, तर ही सामूहिक जबाबदारी निश्चितपणे आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक मुलीने, महिलेने जे तिच्यावर होणारा जो का अत्याचार आहे त्याच्या विरोधात आवाज उठवला, जर तिने आवाज उठवला तर इतर जे समाजामध्ये असलेले इतर लोक जे असतात ते देखील त्यांना पाठिंबा देतात. त्याप्रकारे महिलांनी पण तसं जागरूक राहिलं पाहिजे. आपण बोल मुंबई बोल मध्ये चर्चा करत होतो ती महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत, महिला सुरक्षित असणं हे चांगल्या समाजाचं लक्षण आहे हेच आपल्याला या ठिकाणून दिसून येत आहे. महिलांची सुरक्षितता ही एका सरकारची नाही, ही कुठल्या प्रशासकीय यंत्रणांची नाही, तर ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असंच या सगळ्या महिलांचं आणि महिलांच्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांचं म्हणणं आहे.